मोमबत्ता तलावात बोटिंग सुरू करण्यासाठी तसंच या तलावाचं सुशोभीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं जिल्हा परिषदेला 1,25,00,000 निधी मंजूर करून दिला होता, परंतु जिल्हा परिषदेनं मात्र हा निधी प्रशासनाला परत पाठवला आहे. खुलताबाद घाटाच्या पायथ्याशी मोमबत्ता तलाव आहे. मोहम्मद तुघलकाच्या काळात हा तलाव बांधण्यात आला आहे, म्हणून हा ऐतिहासिक तलाव म्हणून ओळखला जातो. शहराला ऐतिहासिक वारसा लाभला असून पर्यटनाला प्राधान्य देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं या तलावात बोटिंग सुरू करण्यासाठी तसंच तलावाच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा परिषदेला 1,25,00,000 निधी मंजूर केला होता. जिल्हा परिषदेनं तो निधी जिल्हा प्रशासनाला परत पाठवल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे या तलावाचं सुशोभीकरण होणार की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. पुरातत्व विभागाच्या हलगर्जीपणामुळे या तलावाकडे दुर्लक्ष होत आहे. जर या निधीचा जिल्हा परिषदेनं वापर केला असता तर शहरवासियांना आणि पर्यटकांना एक प्रेक्षणीय स्थळ उपलब्ध झालं असतं, तसंच बेरोजगारांना रोजगारही निर्माण झाला असता. यातून मिळणारा पैसा हा प्रशासनाला इतर कामांसाठी वापरताही आला असता, पण जिल्हा परिषदेच्या चुकीच्या निर्णयामुळे या तलावाचं सुशोभीकरण टळलं आहे.